गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून एकाला ताब्यात घेत चौकशी करण्यात आली आहे. चित्रीकरण करून ट्रेननं जाताना नगरसूलमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. आयबी आणि एटीएसनं ही कारवाई केली आहे. मनमाडमध्ये गणेश मंडळाचं चित्रीकरण केल्याचा संशय आहे. त्यानंतर चौकशी करून त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र पहाटेपर्यंत या संदर्भात कार्यवाही सुरू होती. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून एकाला ताब्यात घेत आयबी आणि एटीएसनं चौकशी केलेली आहे. चित्रीकरण करून गणेश मंडळाचं चित्रीकरण करून ट्रेननं जात असतानाच नगरसूलमध्ये त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं. आयबी आणि एटीएसनं त्याची चौकशी केलेली आहे. या संदर्भात सगळी कार्यवाही ही आयबी आणि एटीएस करतंय. मनमाडमध्ये गणेश मंडळाचं चित्रीकरण केल्याचा संशय आहे. आता त्याची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलेलं आहे. मात्र ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल. एकीकडे राज्यात हाताला मुंगे येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. सगळ्याच भागांमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर. मात्र त्याच पार्श्वभूमीवरची ही महत्वाची घडामोड. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडून घेऊया. निलेश, आत्ताची नेमकी या संदर्भातील अपडेट काय? बघितलं तर काल रात्री उशिरा ETS आणि इंटेलिजन्स ब्युरोनी ही कारवाई केली होती. पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती. संबंधित जो दहशतवादी संशय असल्याचा आरोप ज्याच्यावर होता त्याने मनमाड शहरामध्ये विविध गणपती मंडळाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण केलं होतं. त्याची रेकी केली होती आणि ही रेकी करून तो अजिंठा एक्सप्रेसने हैदराबादकडे जात असताना नगरसूल स्टेशनवर त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि रात्री उशिरा मनमाड पोलीस स्थानकात आणून त्याची चौकशी करण्यात आली. चौकशी करून आता सध्या त्याला सोडून देण्यात आलंय. मात्र या घटनेमुळे मनमाड शहर दहशतवादी कारवाई छडावर आले पुन्हा एकदा सिद्ध झाले. नक्कीच नक्कीच या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू. सूरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे